वैजापूर येथे दोन स्टाईलने दुचाकीवरून येऊन दोन भामट्यांनी एका महिलेच्या 80,000 रुपये किमतीच्या मंगळसूत्र हिसकावण्याची घटना 17 फेब्रुवारी रोजी दुपारी शहरातील रोटेगाव रस्त्यावर घडली। परंतु पोलिसांनी भामट्याचा तब्बल 40 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून दोघांच्या मुसक्या वळल्या। वैजापूर ते लोणीकोतपर्यंत चोर पोलिसांचा थरार सुरू। या प्रकरणी दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। घटना 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजता घडली असून त्याचवेळी पोलिसांचे वाहन तिथून जात असल्याने पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस अंमलदार विशाल पैठणकर यांनी ही घटना पाहून लगेच भामट्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली। पोलिसांचे वाहन पाहून भामट्यांनी आणखी जलदगतीने दुचाकी पळवायला सुरुवात केली असता चोर पोलिसांचा हा थरार तालुक्यातील लोणीकोतपर्यंत सुरू होता। अखेर पोलिसांनी या भामट्यांना पकडून त्यांच्या मुसक्या